महाराष्ट्र, मला आज अतिशय आनंद होतोय की आज आपण ठाणे स्टेशनपासून 3-3.5 किलोमीटर अंतरावर माजिवडा लोकेशनला आहोत आणि ज्यांना कमी बजेटमध्ये ठाण्यामध्ये घर हवं आहे, चांगल्या लोकेशनमध्ये घर हवं आहे, अशाच पद्धतीचा मी एक 1 BHK फ्लॅट जो 317 कार्पेटचा असणार आहे पण रेडी फ्लॅट असणार आहे. ह्या फ्लॅटची खासियत एक आहे की समृद्धी महामार्ग टच असेल, ठाणे स्टेशनपासून जवळ असेल आणि कमी बजेटमध्ये चांगलं घर हवं असेल तर त्यासाठी हा एक फ्लॅट आपण आणलेला आहे. सो फ्लॅटची खासियत अशी आहे की 317 कार्पेटचं हे घर आहे. कसं एक सिंगल ज्यांना नवीन ठाण्यामध्ये शिफ्ट करायचं असेल त्यांच्यासाठी हे घर लोकेशन वाईज खूप चांगलं आहे. ठाणे स्टेशनपासून 3-3.5 किलोमीटर घर असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही फ्लॅटमध्ये घुसणार त्यावेळेला इमिडिएटली हे किचनची सुविधा त्यांनी दिलेली आहे. किचनला त्यांनी खिडक्यावर अशा बनवलेल्या आहेत ते सगळे लावल्यानंतर त्याचा कडप्पा आहे. त्याच्यानंतर हा तुमचा छोटासा असा हॉल आहे ज्याला कमी रेंटमध्ये विनाकारण पैसे घालण्यापेक्षा त्यांना असं वाटतं की हा आपल्याला रेंटला पैसे घालण्यापेक्षा एक प्रॉपर्टी पण होऊन जाईल अशा हिशोबाचे हे घर असणार आहे. इथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, मंदिर सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत. आणि मेन ह्याचा प्लस पॉईंट हाच आहे की ठाणे स्टेशनपासून हे घर अतिशय जवळ आहे. त्याचा व्ह्यू जरी बघितला तर तुम्हाला सगळ्या कॉम्प्लेक्सचा व्ह्यू पण मिळतो आणि सुंदर व्ह्यू असा हा फ्लॅट आहे समृद्धी महामार्ग. पण हा मेन म्हणजे हा कमी बजेटचा फ्लॅट आहे. आता सगळ्यांनाच महागडे फ्लॅट हवे आहेत पण आता हा कुठेतरी एखाद्यांचे काही बजेटचा प्रॉब्लेम आहे किंवा ॲडजस्टमेंट करायचं काही नवीन लाईफ चालू करायचं त्यासाठी हे घर एक चांगला पर्याय असू शकतो. हॉल नंतर इमिडिएटली एक वॉशरूम दिलेला आहे जे बऱ्यापैकी चांगला मोठा आहे. वॉशरूम नंतर जेव्हा आपण वॉशरूमच्या बाहेर येतो तिथे इमिडिएटली एक स्टोरेज दिलेलं आहे जिथे तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे इथे सेट करू शकता. वॉशिंग मशीनच्या नंतर इमिडिएटली हे तुमचं मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम म्हणजे त्याची साईज जर बघितली तर तो भरपूर मोठी आहे. आता ही तुमची 2-2, 4-2, 6-2, 8, 8-10 फूट अशी याची रुंदी आहे आणि ह्या पद्धतीने जर गेलं तर 2-2, 4-2, 6-2, 8-2, 9-10 म्हणजे 10 फूट याची रुंदी आहे. त्याला एक आपण इथे AC पण फिटेड आहे. AC तुम्हाला इमिडिएटली मिळेल. वॉर्डरोबचा स्पेस तुमचा व्यवस्थित दिलेला आहे आणि त्याच्याच मध्ये तुम्हाला लगेच आंघोळीसाठी पण इकडे एक वेगळा स्पेस दिलेला आहे. तुम्हाला वॉशरूम वेगळा आहे आणि आंघोळीसाठी बाथरूम वेगळा आहे. हे बाथ वेगळं आणि वॉशरूम वेगळं बनवलेलं आहे. तर मला असं वाटतं हा फ्लॅट तसा खूप चांगला आहे. जर तुम्हाला फ्लॅट बघायचा असेल आणि ज्याचा बजेट ऍडजस्ट हा फ्लॅट असणार आहे तर त्याच्यामुळे त्याची जी किंमत आहे साधारणतः आपण हे जे घर आहे काही रिसेंटचे फ्लॅट असतील किंवा जे आपल्याकडे आलेले अंटच काही फ्लॅट आहे ते 55-60 बजेटमध्ये आपल्याकडे हे फ्लॅट अवेलेबल असणार आहेत. तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, मंदिर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे जर आपल्याला थोडं कमी पैशामध्ये आपलं घराचं स्वप्न ठाण्यामध्ये जर साकार करायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून हा ऑप्शन खरोखर चांगला आहे. ठाणे याचा सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की हे ठाणे स्टेशनपासून खूप जवळ आहे. मी आता याच्यानंतर असं तुम्हाला छोट्या छोट्या कमी कमी पैशांचे कमी कमी इन्व्हेस्टमेंटचे घरं इथून पुढे उद्यापासून देणार आहे. तर तुम्ही माझ्या नवीन नवीन घरं बघण्यासाठी मला थोडी मदत करा. मला चॅनलला थोडं लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्याकडे आमच्या भविष्यातले येणारे नवीन नवीन जे घरं आहेत ते व्यवस्थितरित्या पोहोचतील. मी पैशासाठी म्हणून मला कमी काम करायचं किंवा मला लीड जनरेटसाठी म्हणून कमी काम करायचं आहे पण तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी कशा पोहोचवतील ह्याला जास्त मला महत्त्व द्यायचं आहे. म्हणून आपण थांबतो आता इथे. जय हिंद, जय महाराष्ट्र.